महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाले. त्या अनुषंगाने उरण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश बालदी, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे आणि भाजपचे उरण शहर अध्यक्ष कौशिक शाह यांनी उरणमधील नेटिव्ह इन्स्टिट्यूट व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. उरण विधानसभा मतदारसंघामध्ये लोक परिवर्तनाकरता आतुर आहेत आणि सकाळपासून लोकांनी रांगा लावल्या आहेत आणि लोक या लोकशाही पर्वामध्ये आपला लोकप्रतिनिधी निवडणार आहेत. आणि मला पूर्ण अपेक्षा आहे की परिवर्तन होणार आणि महेश बालदी निवडून येणार याच्यात कुठेही शंका वाटत नाही. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.